आज तुमच्यापर्यंत आलोय मी तुम्हाला स्मरण शक्तीविषयी माहिती सांगण्याकरता. आता तुम्ही काय जे काही बॉडी मुवमेंट करणार ना, तुम्ही जे काही करता त्या प्रत्येक गोष्टीच्या हालचालीचा मला अर्थ कळतो. हा प्रत्येक गोष्टीचा मुवमेंट मी जे करता ना ते मला कळतं. हा तुम्ही विचार काय करू राहिला किंवा तुमच्या मनात काय काय इमोशन येतात, थोडं इमोशन त्या कळतात. बघा आता तुमच्यापर्यंत मी आलो तुम्हाला स्मरण शक्तीची माहिती देण्याकरता. मागच्या समोर एका वर्षापूर्वी आलो असेल कदाचित मी, ज्यावेळेस स्मरण शक्ती हे नाव मी काढलं होतं आणि असं जे का कार्यक्रममध्ये मी त्याविषयी थोडीफार माहिती दिली होती, बरोबर आहे. परंतु प्रॅक्टिकली त्याच्यावर काही काम झालं नाही. आता खरोखर त्याच्यावर पुन्हा काम सुरू केलंय आणि मी याच्यावर काम सुरू केलंय. आता काम सुरू केल्यावर पुन्हा कळलं की खूपच फरक आहे. मी या अगोदर केलं होतं, माझं जसं जसं नॉलेज वाढणार तसं तसं मला आणखीन ते ज्ञान प्रभावी वाढायला लागतं. हे मी याच्या अगोदर भरपूर प्रयोग केले, मोठे मोठे प्रयोग केलेले आहेत. माझा हा मेमरीचा सर्वात मोठा प्रयोग झाला होता शिरपूरमध्ये, शिरपूर धुळे, ज्या ठिकाणी जवळजवळ 2000 पालक होते त्या कार्यक्रममध्ये, ते सर्वात मोठा प्रयोग होता. परंतु काय झालं होतं, मी कार्यक्रम त्याचे भरपूर घेतले परंतु त्यांचा मुलांना डायरेक्ट फायदा होत नव्हता. आणि डायरेक्ट फायदा झाला नाही की माझं मन कटाळत, मला बरं वाटत नाही. ज्याचं खरोखर इम्प्लिमेंटेशन होतं तेच मला करावं वाटतं. ज्याचा खरोखर काही फायदा नाही, मला नाही कोणाला नाही, ही गोष्ट मी थांबवतो. तर याच्या अगोदर मी स्मरणशक्तीचा कार्यक्रम घ्यायचो तर एक विद्यार्थी फक्त 5 दिवसाचे 2500 रुपये द्यायचे. हे प्रॅक्टिकली घडलेलं आहे, जे घडलं ते सांगतोय. परंतु ते माझं हे मेमरी स्किल बघून मोटिव्ह व्हायचे, इम्प्रेस व्हायचे. परंतु त्यांना काही फायदा होत नव्हता, त्यांना फायदा होत नव्हता तर मी सोडून दिलं ते काम सोडून दिलं. एवढी इमानदारी पाळतो मी आणि मलाच नाही करमत ते, कारण मला भीती वाटते. भीती कोणती वाटते, चुकून जर तो विद्यार्थी समोर आला किंवा त्याचा पालक समोर आला आणि त्याने जर मला प्रश्न विचारला की सर माझ्या मुलाला फायदा झाला नाही, तर मला उत्तर देता येत नाही. आणि मला उत्तर देता येत नाही म्हटलं की मला जमत नाही ते, मग मी सोडून दिलं ते काम. ज्या ज्या कामात मला फायदा झाला नाही किंवा समोरच्या माझ्या कामातून फायदा होत नाही ते सोडून द्यायचं. उगीच ते घेत नाही बसायचं, स्वतःचे पैसे कमवत बसायचे नाही, ते माझं धोरण पहिल्यापासून नाही, म्हणून मी इथे. तर आता मी त्याला डेव्हलप करत गेलो आणि खूप फायदा उरलाय मुलांना पण आणि मला ते समजून राहिलं की त्याचा खूप फायदा आहे. आता थोडक्यात आपण चर्चा करू याविषयी. मी चर्चा करत आहे स्मरण शक्तीविषयी, बरोबर आहे. आता तुम्हाला रोजच्या व्यवहारामध्ये स्मरण शक्तीची गरज पडते, बरोबर आहे का. रोज रोज, मग तुम्ही शाळेत शिका किंवा नका शिकू, रोज तुम्हाला स्मरणशक्तीची गरज पडते. बेटा समोर बघ, रोज तुम्हाला स्मरणशक्तीची गरज पडते. रोज पडते हा, रोज रोजचं जगणं कोणतंही असं मग ते जगण्याचा भाग. जर तुमची स्मरणशक्ती चांगली नाही तर तुम्ही सुखानं जगू शकत नाही, बिलकुल सुखानं जगू शकत नाही. तुमच्या रोजच्या व्यवहारात तुम्हाला स्मरणशक्ती फार स्ट्रॉंग लागते, अन्यथा तुम्ही सुखानं जगू शकत नाही. आणि तुम्ही आता शाळेत आहे तर शाळेत आल्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा म्हटल्यावर तुम्हाला तो स्मरणशक्ती फार VIP आहे, त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. बस ठीक आहे, तुम्ही अभ्यास करताय. एक कुणी सांगा तुम्ही अभ्यास कसा करताय, काहीतरी पाठांतर करायचंय, काय करता तुम्ही. मी पण तेच करायचो, काही नवीन काही. माझं पण उत्तर तेव्हा तेच होतं, परंतु आता माझ्यात खूप फरक पडलाय. माझ्यातच मी त्या टेक्निकचा वापर करतोय, जबरदस्त फरक पडला, जे पूर्वी कधी शक्य नव्हतं होतातच. सांगा तुम्ही कसा पाठांतर करता, कसा अभ्यास करताय. खरं मी फार खरं बोलतोय बरं, असं उगीच काहीतरी बोलायचं नाही, प्रॅक्टिकली बोलतोय. सांगा कोण सांगणार, आता तुमचे एक्सप्रेशन मी उभं राहतो, तुम्हाला उभं करतो. कोण सांगणार आहे, अभ्यास कसा करताय. हा सांग, तू सांग. ज्या गोष्टीचं मला पाठांतर करायचं त्याचं आणि मी वाचून घेते आणि नंतर ते समजून घेते, नंतर पाठ करते. पाठ करते म्हणजे काय करते, आणि समजून घेते. पाठ करते म्हणजे काय करते, आणि ते मनात ठेवते. मनात ठेवते, बर. पाठ करते म्हणजे तेच सांग मला, पाठ करते म्हणजे काय करते.
मी प्रश्न तेवढा विचारला होता, पाठ करते म्हणजे काय करते, विचार कर, बिंदास उत्तर दे, काही घाबरायचं काय नाही. किंवा फार वैश्विक उत्तर असं एखादा मोठा युपीएससीचा प्रश्न नाही, तो फार छोटा प्रश्न आहे, आतून देते ते सांग. उत्तर आतून सांग. पाठांतर करताय ना तुम्ही, कसं करताय पाठांतर, कोण सांगते पाठांतर कसं करताय, पाठांतर कसं करताय सांगा. मी खरं बोलतो बरं, प्रॅक्टिकली म्हणजे इथं यायचं काही ते बोलायचं नाही, खरं खरं सांगतो मला. आणि जगाचं एक रहस्य झालंय की तुम्ही असं आर्थिक दृष्ट्या फार टॉप पोचा किंवा फेमस व्हा, तुमचं जग ऐकू वाटत. एक आर्थिक दृष्ट्या स्टॉप जा किंवा फेमस व्हा, दोनच मार्ग असतात तुमच्या जगाने ऐकावा म्हणून. सत्य जग ऐकत नाही, टॉपला जा आर्थिक दृष्ट्या किंवा फेमस व्हा, कोणत्याही मार्गाने. फेमस होण्याकरता पैसा कमवायची गरज नसते, फेमस होण्याचे भरपूर मार्ग असतात, त्याचं जग ऐकतंय. सांगा लवकर, कोण सांगतंय पाठांतर कसं करता, पाठांतर करता ना, मी पण करायचो ना पहिल्यापासून पाठांतर. सांगा उत्तर तुमचं, तुमचं उत्तर द्या. नाही बोलणार कोणी, बघा याने काय असंच करता तुम्ही, एक शब्द दादा खेप तुम्ही मनात ठेवण्यापेक्षा जिभेवर ठेवता, बरोबर आहे का, राईट आहे ना. बस खाली मनात ठेवत नाही, मनात ठेवतो म्हणजे काय करतो, तर तुम्ही काय करता, जिभेवर ठेवतो त्याला. समजा तुम्हाला एखादा पाठ करायचं, तुम्हाला एखादा शब्द, बाळा ऍक्शन नको, काहीच मुवमेंट नको, तर तुम्हाला तू समोरच बघ ना, साईडला बघायचं काम नाही ना. तर समजा एखादा तुम्हाला काही पाठ करायचं की समजा एकदम सोपा शब्द आहे की तुम्हाला पाठ करायचा आहे, COW काव म्हणजे काय, फार सोपा शब्द आहे तुम्हाला पाठ करायचा आहे, तर तुम्ही काय करता, घरी बोलता ते COW काव म्हणजे काय, COW काव म्हणजे काय, असं करता ना, वेगळं करता यापेक्षा हेच करताय ना, आणि सर्व हेच करतात ज्याला पाठ करायचं. आणि काही काही लोक आणखी चमत्कार करतात की डोळे बंद करतात आणि मग पाठ करतात, काऊ 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 असं पाठ करतो ना कोण, काय विचारलं का. तर असं आपण पाठ करतो, परंतु ही प्रोसेस खरोखर पाठांतराची नाहीच आहे, पण आपण मजबुरीनं वापरली का दुसरी माहितच नाही. COW काऊ COW काऊ, काही लोक डोळे बंद करतात, जवळ 90% लोक डोळे बंद करतात, 90% लोक डोळे बंद करतात आणि डोळे बंद करून पाठ करतात, ही तर प्रोसेस खूप चुकीची. आता ज्ञान घेण्याचं काम आपल्या शरीरापैकी कोणता भाग करतो, ज्ञान घेण्याचं काम मेंदू काम नाही करत, ज्ञान घेत मेंदू फक्त ज्ञान साठवायचं काम करतो. मेंदूचं काम ज्ञान साठवणं आहे, ज्ञान घेणं नाही, ज्ञान साठवणं व त्याच्यावर प्रयोग करणं, त्याच्यावर उपयोजन करणं. काय डोळे का, फक्त डोळेच नाही काम करतात का, कान आणखी तोंड काम करतं, ज्ञान घेणं तोंड काम करतं, तोंड ज्ञान घेण्याचं काम करतं असं वाटतं मला, ज्ञान घेत काम करतं, तोंड तोंड घेतलं ज्ञान, तोंड उडा घ्या ज्ञान, असं काय का, तोंड ज्ञान द्यायचं काम करतं, घ्यायचं काम नाही करत. डोळे सांगितले, कान सांगितले, आणखी कोण घेतो ज्ञान तुमच्या शरीरातला, कोणता भाग, हात घेतो ज्ञान, पाय ज्ञान घेतो, कोण घेतो ज्ञान, डोळे कान डोळे, मेंदू नाही घेतले ज्ञान, मेंदू ज्ञान साठवतो व तिच्यावर उपयोजन करतो. हा डोळे कान चालत का, डोळे कान नोज, इंग्लिश मध्ये नोज आहे का, नाही नाक काम नाही करत, आणि कान, ठीक आहे, तीन जण आले, डोळे नाक कान, आणखीन कित्ते शब्द बोले ना, शब्द सांगतो तुम्ही लगेच उत्तर देता. आणखीन कोण काम करतो, हा जीभ काम करते, ज्ञान घेत काम करते, आणखीन चार झाले, चार झाले.
हा सांगा पाचवं राहिले पाचवं आता मी तुम्हाला थोडं इंटिमेट केलंय पाचवं राहिले काहीतरी सांगितलं सुद्धा दिली पाचवं राहिले मी जे बोललोय मी तुम्हाला सांगेन ना तो शब्द आहे ज्ञानेंद्रिय सेन्स ऑर्गन ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय ज्ञान ज्ञानेंद्रिय म्हणतात त्याला बरोबर आहे अभ्यास केला असेल ना पहिल्यापासून म्हणजे जिल्हा परिषद पंगीत पर्यंत ज्ञानेंद्रिय म्हणतात ज्ञानेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय हे ज्ञान घेण्याचे इंद्रिय डोळे कान नाक जीभ आणि त्वचा 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 कुठं असते बघा आपल्या शरीरामध्ये हड्डी आहे बरोबर आहे आणि हड्डीला चौकोन अवयव चिकटलेले जे काही किडनी असेल मग हृदय असेल ते अवयव चिकटलेले आहे या आपल्या हड्डी होती आणि ते अवयव झाकून ठेवायचं काम त्वचेने केलंय बरोबर आहे हड्डी आणि हड्डीच्या बाजूला अवयव चिकटले आणि ती पूर्ण झाकून ठेवायचं काम त्वचेने केलं ती त्वचा बस ज्या जर वरून झाकण नसतं तर सगळे अवयव ओपन असते तुम्हाला हृदय धकधकड दिसलं असतं त्वचेनं झाकलंय ते त्वचेनं झाकलंय बरोबर आहे ती पूर्ण त्वचा म्हणजे पूर्ण शरीरावरची कातडी ती त्वचा काम करते ज्ञान घ्यायचं परंतु ज्यावेळेस खरोखर तुम्हाला ज्ञान घ्यायचं तुम्ही खरोखर असा वापर करता बिलकुल नाही करत तुम्हाला समजा काऊ हा शब्द पाडकाळायचा तुम्ही खरोखर पहिले डोळ्यानं काऊ बघता का समजा एक सोपं उदाहरण सांगतो फार छान उदाहरण येते मी रोज बोलतो ते सोपं उदाहरण येते समजा तुम्हाला आर ओ एस सी रोज म्हणजे गुलाब माहिती ना आर ओ एस सी रोज म्हणजे गुलाब बरोबर आहे आर ओ एस सी रोज म्हणजे गुलाब तर रोज हा शब्द तुम्हाला पाठ करायचा ज्यावेळेस तुम्ही पाठ करता खरोखर ते गुलाब बघता का आता उदाहरण तुम्हाला खरोखर रोज जर आयुष्यभर ध्यान ठेवायचा तर रोज पहिले बघावं लागतं गुलाब बघावं लागतं त्यानंतर गुलाबाचा छान वास पण येतो येतो वास चांगला नवीन असतो जुना वास येत नाही तुमच्या घामाचा वास येत लागते जर नवीन असेल तर छान वास पण येतो त्यानंतर रोज दृष्टपान दोन इंद्रिय वापरले तुम्ही रोजला तुमच्या स्किनला लावून बघू शकता एकदम सॉफ्ट वाटतंय सॉफ्ट एकदम मऊ वाटतंय त्यानंतर भरपूर मुलं मुली ते गुलाबाच्या पाकळ्या खातात खात नाही ते सहज ते काही खाण्याचा पदार्थ नाही येतो म्हणजे काही भाजी बनवणार नाही पण खाता समजा म्हणजे तुम्ही टेस्ट पण करू शकता ते त्यानंतर आता काय राहिलं कोणत्या नाही राहिलं आपलं तर आता कानाचा बोलता तुम्ही स्वतः म्हणता रोज रोज हे रोज आहे तुम्हीच बोलले ते कानापर्यंत आवाज आला तर तुम्ही अशा प्रकारे पाच इंद्रियाचा वापर केला आणि पाठ केलं पण तुम्ही अगोदर काय करायचे फक्त एकच इंद्रिय वापरायचं आहे ज्याचं नाव आहे कान बस तुम्ही जर रोज रोज म्हणता ना तुमच्या तोंडाचा बिलकुलही वापर होत नाही तुमच्या कानाचा वापर होतो कानाजवळीचा पण तुम्ही मनातल्या मत बोला तरी नकळत तुमच्या कानाचा वापर होतो आवाज ऐकण्याचं काम कानच करतंय दुसरं कोणता अवयव करत नाही तुम्ही मनातल्या मत जर बोलले असं काऊ काऊ मनातल्या मत आवाज बाहेर नेला परंतु ब्रेनला कळले की मी असं असं तोंड वळवणं म्हणजे याचा अर्थ काऊ आहे म्हणून तो शब्द पण तो पकडला कारणच ब्रेननं पकडला होता शब्द तो कारण अनालिसिस केला होता याचा अर्थ काऊ आहे मग तो ब्रेन बंद केला मनातल्या जर बोलले तुम्ही काऊ मनातल्या मनात तरी पहिले ते पोहोचतं कानापर्यंत आणि मग ब्रेनपर्यंत हे खरं शास्त्र आहे त्याचं बोलता मनातल्या मनात आता बघा तुम्हाला मी पहिले डेमो करून दाखवला होता कारण मला वाटतंय मेमरीचा आपल्या शाळेत डेमो नाही केला कधी मी फक्त माहीत सांगितले डेमो नाही केला डेमो म्हणून केला असेल मी पण असं सर्वात समोर उघड डेमो नाही केला आहे पण तू शांत राहतो का कारण मला सगळे दिसतात आता बघा माझ्यावर पहिले शब्द लिहितो कविता जर जमलं तर प्रयत्न करा आणखी कोणी ते जमलं तर प्रयत्न करा एकदा आलं तिकडे 3 दिवसात घेत आणि 2 दिवसात झालं होतं का कोणी कोण झाले होते का
आता तुम्ही मला शब्द सांगा.